हे रूप आपण त्या ठिकाणी कधी विसरू शकत नाही, परंतु आज समाजामध्ये या रुणाची आपल्याला ताटातूट होत असताना पाहिलं. हे जे पालकांचे संस्कार आहेत ते आज मिळाले देखील मिळाल्यानंतर देखील समाजामध्ये आजची जी मुलं आहेत ही त्या ठिकाणी हे जे ऋण आहे ते पाहताना पाहिलं पाहिजे. या ठिकाणी मलाही कधी कधी प्रश्न पडतो, एका खानदेशी कवीने म्हटलेलं आहे की जो मुलगा आपल्या आई वडिलांवर जीवापाड प्रेम करतो आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये त्या आई वडिलांबरोबर वाद होताना दिसतात, आणि त्या खानदेशी कवीचं मला ते वाक्य आठवतं, सासू सुनाचं भांडण लेख ऐकतो चोरून मनास वाटावे टाकावे म्हणावे असं गाव. हा प्रश्न आज समाजामध्ये गंभीर बनतोय. त्या ठिकाणी आपली जी संस्कृती आहे संस्कार आज या मुलांवर होताना दिसत नाहीये हे प्रामुख्याने आपल्याला प्रकाशाने सांगावं लागेल. आणि या पालक मेळाव्याच्या निमित्ताने जसं महाविद्यालय या मुलांवर संस्कार घडत असत, त्यांना योग्य मार्ग दाखवून योग्य दिशा दाखवून त्यांना ज्ञानाचं अमृत पाजलं जात असतं, तसंच कुटुंबामधून देखील या मुलांना त्या ठिकाणी पालकांची महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नम कृणे देव सर्व कार्यशु सर्वतः उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षिका आणि यशस्वी कॉलेजचे सर्व कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पालक मेळावा आणि याचं केलेलं गोड असं आयोजन, त्यामध्ये उपस्थित या कॉलेजचे सर्व शिक्षक, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे संमित्र प्राध्यापक खैरनाथ सर आणि त्यांचे सर्व मित्र परिवार या सर्वांना प्रास्ताविकात जय हे करतो, प्रणाम करतो. आपण या ठिकाणी हा जो पालक मेळावा आयोजित केला सर्व विद्यार्थ्यांना साक्षी ठेवून ही गोष्ट कौतुकास्पद आहे, म्हणून उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक आणि सर्व माझ्या माता वगैरे या सर्वांच्या समोर या भावी पिढीला उच्च सुशिक्षित बनवण्यासाठी कुठंतरी वेगवेगळ्या जागेवर जाऊन त्या कॉलेजच्या दरवाजा ठोठावा लागत होता, पण आज तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकला असे या उक्तीप्रमाणे आदरणीय आपल्या तालुक्याचे सर्वे सर्व आणि सर्वांचं एक राजकीय आणि आध्यात्मिक हृदय दराडे परिवारातील आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नथुभाऊ दराडे असतील, किशोरभाऊ असतील किंवा युवा मित्र कुणाल दादा असेल, या दराडे परिवाराच्या माध्यमातून सर्वांना एक उच्च सुशिक्षित होण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण झालं. प्रास्ताविकात दराडे परिवारासाठी एकदा जोरानं टाळी वाजवा. आज खरं तर या कॉलेजमध्ये खेरणार सरांनी आणि प्रास्ताविक करत असताना आमच्या सरांनी थोरात सर असतील सर्व त्यांचे असणारे मित्र परिवार असेल आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडत असताना संत विचाराची पुष्टी आपण या ठिकाणी दिलीत, अनेक अभंगाची प्रमाणं या ठिकाणी आपण दिलीत. आज खरं तर शिक्षण म्हणजे हे ज्ञानाचं मंदिर आहे आणि या ज्ञान मंदिरामध्ये जे संस्कार आपल्याला मिळतात त्यातून आपलं भविष्य ठरत असतं. आज शिक्षण पद्धती आणि त्या शिक्षणाचा दर्जा आणि त्यातून घडलेले काही विद्यार्थी नाविन्यपूर्ण आहेत,
कुणी ISI झालंय, कुणी इंजिनियर आहे, कुणी डॉक्टर आहे, कुणी वकील आहेत, जो तो ज्याचे त्याच्या स्थानावर शोभनी आहे, पण हे विद्यार्थी घडवण्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी आई वडिलांपेक्षाही ती शिक्षकाची असते आणि ती आपण प्रामाणिकपणे निभावतात याचा आम्हाला सार्थ स्वाभिमान आहे। जगद्गुरु तुकोबरायन खैरनार सर गाथा नावाच्या प्रकरणामध्ये पैशावाल्याला जागा दिली नाही, कोणी एखाद्या राजकीय व्यासपीठ निर्माण करणाऱ्या लोकाला जागा दिली नाही, पण शिक्षकाला तुकोबरायन कधीच सोडलं नाही, ही विशेषता आहे। म्हणून तुकोबरायच्या गाथा नावाच्या प्रकरणामध्ये तुकोबरा म्हणतात, अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी। पंतोजी हा शब्द पुरातन असला तरी आज आजच्या दृष्टीनं ज्याला आपण सर म्हणतो, शिक्षक म्हणतो किंवा टीचर म्हणतो, हा कालाच्या ओघामध्ये शब्द कालबाह्य ठरत गेला। अगोदर पंतोजी, नंतर मास्तर, मास्तरचा गुरुजी आणि गुरुजीचा शिक्षक, शिक्षकचा टीचर, व्यक्ती तीच आहे, नावं बदलली। काळाच्या ओघात काला आहे तस्मे नमहा त्या पद्धतीनं। आणि म्हणून शिक्षकाच्या संदर्भामध्ये शिक्षक शिक्षणाचा दर्जा पूर्ण केल्यानंतर तरी हातामध्ये पाटी पेन घेऊन क ख गिरवतो याचा अर्थ त्याची बारा खडी पाट नाही असं नाही, पण समोरच्याची उंची जर ती मुलं असतील, विद्यार्थी रूपानं घडवायची असतील, तर आपल्याला त्यांच्यासारखं व्हावं लागतं। तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, आणि तरीचं महिमान येईल कळो। किंवा त्याच्यासाठी तुम्ही उच्च सुशिक्षित आहात, तुम्ही ज्या त्या कलागुणात परिपूर्ण आहात, पण विद्यार्थ्याची कुवत त्या पद्धतीची जर नसेल आणि तुम्ही त्याच्यावर त्या गोष्टी तुमच्या मताप्रमाणे लादत असाल, तर तो विद्यार्थी घडत नाही। मुंगीवरी भार गजाचे पालन, जगद्गुरु तुकोबराय संतांनी त्याचे दाखले दिले। मुंगेन हत्तीची आंबारी ठेवली तर मुंगी जगेल का, हा दाखला आहे, हा दृष्टांत आहे। तसं हळूहळू ढाळे ढाळे केतू लेन एक वेळे तो मार्गाचे नि बळे निश्चित ठाके माऊली ज्ञानोपाय म्हणतात। म्हणून त्याच्यासाठी वर्ग वाईज ठरलेले आहेत आणि हळूहळू हळूहळू आपण कॉलेजपर्यंत आलोय। आई वडील मुलांना जन्म देतात, जन्म देण्यापुरते ते मर्यादित आहे। का मी दांड्या देतो, हेच वय तुमचं शिकायचं, आणि जर तुम्ही हे शिकला नाही तर उद्या तुम्हाला कोणीच शिकवणार नाही, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल। म्हणून मी कायम सांगतो, गाडी सुटायच्या आष्ट्यांना जा, प्रवास व्यवस्थित होतो, नंतर फक्त पश्चाताप शिल्लक असतो। म्हणून तो पश्चाताप होण्याच्या अगोदर आपली कर्तव्यता आपण आपल्या जीवनामध्ये बजावली पाहिजे। गुरुकुल होती, मी अगोदर प्रास्ताविकात बोललो, त्याही टायमाला कैकेयी नावाचं जे पात्र आहे, कैकेयी ही काश्मीरची राहणारी, सौंदर्य काश्मीरच्या लोकाला फार, वडील श्रीमंत, पण श्रीमंत असताना सुद्धा आपली मुलगी सुसंस्कृत आणि सदाचारी झाली पाहिजे। तेव्हा शिक्षण व्यवस्था जरी नसेल तरी गुरुकुलात पाठवलं पाहिजे, एवढी मोठं धाडस आणि आत्मीयता आहे। तिला सुद्धा गुरुकुलामध्ये पाठवलं आणि गुरुकुलामध्ये गुरुजींकडून जे ज्ञानार्जन केलं, त्या ज्ञानानं तिला राम नावाचा देव मिळाला। मी जास्त सांगत बसणार नाही, फक्त एकच सांगायचंय, तुम्हाला तुमचं आयुष्य आणि भविष्य उज्ज्वल अशा पद्धतीनं भावा असं जर वाटत असेल, तर सतसंगती जीवनामध्ये मानवाला योग्य दिशा देते। सतसंगतीनं आई वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे विद्यार्थ्यानं घडावं या मताच्या मी विरोधात आहे। माझा मुलगा ऋषिकेश तुमच्या समोर आहे, तो शाळेतही सर तसा टॉपर होता, गावामध्ये शाळेमध्ये शिकत असताना त्यांचे हेडमास्तर, आमचे मित्र मडवई सर वगैरे, सातळकर सर वगैरे, या सर्व लोकांनी सांगितलं, महाराज ऋषिकेश हुशार आहे सगळ्या गोष्टी, पण त्यांनी हळूहळू त्याला एक व्यासपीठ दिलं, हे वक्तृत्व स्पर्धेत घेतलं, तो जिल्हास्तरीय गेला, तालुकास्तरीय आहे, त्या पद्धतीनं त्यानं ते व्यासपीठ तशा पद्धतीनं अगदी सजवलं।
ना जाणू एक दिवस त्यांना माझ्या समोर प्रश्न असा उपलब्ध केला की अण्णा मी जर आळंदीला गेलो तर चालेल का। माझी अपेक्षा मी कीर्तनकार झालो माझा मुलगा कीर्तनकार भावा हा हेतू माझा नव्हता, पण मी त्याला असं बोललोच नाही का तू तिकडे जाऊ नकोस, तुझ्या मनाला वाटेल त्या पद्धतीने। पाणी ओघन चालत असत, प्रवाहाच्या विरुद्ध जो जातो तो टिकत नाही। म्हणून जसा प्रवाह असेल आपल्या मुलांची जी इच्छा आहे त्याच्याशी पालकांनी समरस झालं पाहिजे, नियमाताच आहे। आणि त्यांनी सांगितलं मी आळंदीला जातो, आणि आळंदीला गेल्याच्या नंतर आपल्या यशंदी कॉलेजच्या सर्व शिक्षकांचे मी पुन्हा आभार मानेन का त्यांनी इथं ॲडमिशन घेतल्याच्या नंतर नुकताच ज्या ठाकरे सरांचा अपघात झालेला आहे अशा देव माणसाला भगवान चांगल्या पद्धतीचं लाईफ देणार आहे, त्यात काही शंका नाही, ज्याची त्याच्या कामाची पावती त्याला मिळणार आहे। म्हणून आपण ते दवाखान्यात असले तरी सर्वांकडून भगवान परमात्म्याला त्यांच्या सुखी आरोग्यासाठी आपण प्रार्थना करू। सर्व व्यासपीठावर सर्व शिक्षक वृंद आहे त्यांनी गोड असं सहकार्य केलं। कधीतरी मला फोन यायचा, महाराज ऋषिकेचे वडील आपण त्यांना ज्यांचा फोन यायचा त्यांना माहीत नव्हतं मी कीर्तनकार आहे, ते माझ्याशी बोलायचे, मी त्यांना सांगायचो तो पंढरपूरला आहे तर तुमच्याकडून जी मदत शक्य आहे ती करा, भरभरून मदत केली। आणि आज त्या माध्यमातूनच मला तुमच्या दर्शनाची ही संधी उपलब्ध झाली। त्यांना आळंदीत राहून ज्ञानेश्वरी कंठस्थ केली, गीता तो इंग्लिशमधून करतोय आता, काळाची गरज आहे। म्हणून कीर्तनकार पैशासाठी नाही, समाजात नावासाठी नाही, आपल्याकडं जे ज्ञान आहे जे आपण अशी खावे ते इतरांशी द्यावी ही आपली वाडवडिलांची परंपरा आहे। शेवी तो हार असं वाटी तो अनेका घरे होऊ नका रानभरी हे संतांची प्रमाण आहे। म्हणून त्यासाठी त्यानं तो ट्रॅक निवडला, मला आवडला। दोन चार महिन्यापासून त्यांनी कीर्तनं चालू केली, लोकांनी माझ्यापेक्षाही पसंती जास्त दिली। आता माझी जळायची काय गरज आहे, बरोबर? आपलेच दाताने आपले छोट लोक म्हणतात महाराज आता तुमची तारीख नाही मिळाली तर चालेल, आम्हाला छोटे महाराज पाहिजे। मी म्हणलो छोट्याला मोठं करा, काय अडचण काय, बरोबर आहे? काही जरी झालं तरी त्याच्या नावाच्या पुढचं जे नाव आहे त्यानं किती प्रयत्न केले तर ते माझं नाव बदलू शकत नाही ना तो, त्याचं कारण काय? संस्कार। आणि आज प्रत्येक घराघरामध्ये या संस्काराची गरज आहे। मला फक्त एकच सांगायचं आहे की तो त्याच्या पद्धतीनं चालला, आवडलं त्याला, शाळा कर बाबा, शिक्षण ही काळाची गरज आहे, ते करून हे करता आलं पाहिजे। कीर्तन हा व्यवसाय नाही, हे प्रबोधन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपलब्ध आहोत। आपल्या दो बोलण्यातून जर चार लोकांचे प्रपंच सर सुखी होत असतील तर आपलं बोलणं सार्थकी लागलं। म्हणून आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टीवर बोलत असताना बरीच तरुण त्या प्रबोधनातून बोलण्यातून आज चांगल्या मार्गाला आहेत, ज्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले। घरामध्ये फक्त दारू, मांसाहार, मद्यपान, ज्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं माणूस विकृतीकडे चाललाय त्यातून त्याला या ट्रॅकवर या पट्टीत आणण्यासाठी या संत विचाराची गरज आहे आपल्या मताप्रमाणे। आणि मुलांना त्यांच्या पद्धतीनं चालू द्या, फक्त आपलं बाहेरून कमांड ठेवा, त्यांना वाटेल ना जो विषय घ्यायचा तो विषय घेऊ द्या। आज सुशिक्षित पती पत्नी त्यांना असं वाटतं मुलाने आमच्या तालावर नाचावं, कसं शक्य आहे? त्यालाही मन आहे, त्यालाही हृदय आहे, तो त्याच्या विचारांना त्याच्या पद्धतीनं चालू द्या। किती दिवस परावलंबी जीवन जगायला लावतात त्याला, त्याला थोडं मोकळं सोडा त्याच्या पद्धतीनं, पण नसताना चुकीच्या पद्धतीनं आपल्या घरात वादाने संवाद। किती विनोद, किती दृष्टांत सांगते ती। सुशिक्षित जोडप दोघे शिकलेली योगायोगानं विवाहबद्ध झाली, आणि दोघांच्या गप्पा चालल्या। रविवारचा दिवस सुट्टीच्या दिवशी नवरा बायको गप्पा करतात बिचारे, त्यांच्या गप्पा चालू झाल्या। बायको म्हणी खाऊ जर आपल्याला मुलगा झाला तर त्या मुलाला इंजिनियर बनवलं तर काय अडचण आहे? त्याने सांगितलं जमणार नाही। काय इंजिनियर सेटला थप्प्या पडल्या, किती इंजिनियर झाले, कशासाठी बनवायचं? नाही, त्याच्यापेक्षा एक काम करू, त्याला डॉक्टर बनू म्हणजे समाजाची सेवा करेल। बायकोनं सांगितलं जमणार नाही, तो इंजिनियर झाला पाहिजे, नवरा म्हणतो डॉक्टर झाला पाहिजे।
बायकोन असं विचारलं का मी माझ्या आई बापाला सोडून तुमच्या घरामध्ये तुमच्यासाठी आले, मला मन आहे पण तुमच्या घरामध्ये मला काहीच अधिकार नाही का, मी तुमचंच ऐकायचं का? कधीतरी तुम्ही माझं ऐका ना, लोक ऐकतात ना, बायकांचंच ऐकतात ना बरेचसे। आम्ही तर काय म्हणून सांगतो, आमदार खासदार कीर्तनकार पण चुलीजवळ गप्पार काय करणार आहे महाराज, गंमत झाली अशी की बायको म्हणले माझा काहीच अधिकार नाही का, मी अर्धांगिनी आहे तुमची असेल तो म्हटला, पण काहीतरी झालं तर मी नवरा आहे, म्हणून नवरा नवऱ्याचा तोरा दाखवतोच कधीतरी। दोघाचा वाद विकोपाला गेला, ती म्हटली ज्या घरात माझ्या कोणी ऐकतच नसेल तर त्या घरात थांबण्यात काय अर्थ आहे। बॅग भरून निघाली, चार मित्र परिवारानं सगळ्यांनी मध्यस्थी केली, नातलगानं मध्यस्थी केली, ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। शेवटी नाविलाशी गेली तर ती कोर्टात गेली, तिनं वकील दिला, यानं वकील दिला, तारखी मागे तारखी पडत चालल्या। दोघांनी समीट करायचा प्रयत्न केला, वकील बिचारे चांगले होते, ते म्हणाले उगाचच का लोकांना पोचताय तुम्ही, थोडस सहमत करून घ्या, तडजोड करून नाही, तडजोड करायची असती तर आम्ही तेव्हाच केली असती। शेवटी न्यायाधीशापर्यंत, न्यायाधीशानं सुद्धा सांगितलं दोघं सुशिक्षित आहात, कशासाठी निरर्थक वाद करतात। शेवटी ना विलाद झाला, केस फायनलला, दोघही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। तुमचं काय मत आहे? इंजिनियर झाला पाहिजे। पतीला विचार, तुमचं काय मत आहे? मुलगा डॉक्टर झाला पाहिजे। न्यायाधीशानं सांगितलं तुमच्या मताला लाप मारा, तुमच्या मताला काय अर्थ आहे? तुम्ही म्हणता इंजिनियर, तुम्ही म्हणता डॉक्टर, एक काम करा, तुमच्या मुलालाच पाठवा, मला त्याला विचारू द्या तुला काय व्हायचंय। ते म्हणले मुलगा व्हायचं आहे। गंमत अशी आहे, हा निरर्थक वाद किती दिवस त्याच्या मताप्रमाणे चालू द्या, स्वतंत्रता त्याला द्या, पाठीमागा आपला हायकमांड ठेवा आणि त्याला असं एक व्यासपीठ निर्माण करून द्या का, जेणेकरून तो आपल्या कुळाचं नाव उज्ज्वल करेल। म्हणून आज आपल्या भविष्याचा विचार करून आई वडिलांना जर असं वाटत असेल की आपल्या मुलानं आपल्या आज्ञेत राहावं, तर त्याला शिक्षणाबरोबर अध्यात्माचे धडे गिरवा, शिकवा, त्याला दृष्टांत द्या, त्याच्यासमोर वेगवेगळे दाखले द्या पुराणातले। वेळ जास्त झाला कसं नाही ना, म्हणजे पुराणातले दाखले त्या ठिकाणी द्या आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला योग्य ट्रॅक निर्माण करून द्या। जबाबदारी आपली ती आई वडिलांनी, मी त्याच्यासाठी काय करतोय ती जबाबदारी आहे, कारण आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी तेच केलं। आणि मुलाने सुद्धा केवढंही झाल्याच्या नंतर थोडं मागं वळून पहा, मी जे मोठा झालो असेल तर त्याचं कारण माझ्या आई वडिलाचे उपकार आहे। सर, अध्यात्म थोडं बाजूला ठेवतो, एक दाखला देतो तुमच्या समोर, आई वडिलांचे उपकार आणि आई वडिलांची तळमळ। शालेय पाठ्यपुस्तकामध्ये एका व्यक्तीचं नाव आवर्जून घेतलं जातं, त्या व्यक्तीचं नाव आहे साने गुरुजी। साने गुरुजी नावाची एक व्यक्ती झाली, ऐका जरा ध्यान देऊ, जास्त लांबट नाही करणार पण तुमच्या फायद्याचं बोलून देईल। साने गुरुजी नावाचं एक व्यक्तिमत्व आहे, त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं आणि आई वडिलांचे उपकार काय असतात, प्रामुख्यानं आईचे काय उपकार असतात याची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी एक श्यामची आई नावाची कादंबरी आपल्याला भेट दिली। अशा महापुरुषाला वंदन करू आपण त्रिवार। त्यांना माहित आहे गाथे गीतेवर लोकांचा विश्वास बसणार नाही, कारण पाश्चात्य संस्कृतीनं आमच्या मनामध्ये असं बीज विष पेरलं का, संताबद्दल, आमच्या संत विचाराबद्दल, गाथे गीतेबद्दल असं विष पेरून ठेवलं, त्याला आम्ही अंधश्रद्धा म्हणायला लागलो। पण सर, तुमच्या बोलण्यातून तुमच्या श्रद्धेचा आविष्कार शब्द सुमनानं आपण जेव्हा पहिल्या भेटीत भेटलो तेव्हाच तुम्हाला कळाला, सुग्रणीला भात चाचपडत बसावा लागत नाही। एक शीत पाहिलं का मग अजून पुढे जाऊन सांगू माणूस ओळखायचं सूत्र, सोनोग्राफी, MRI स्कॅन, भानगडी ह्या मानवनिर्मित आहेत। आमच्या माऊली ज्ञानोबरायनं माणसं ओळखण्यासाठी एक सूत्र सांगितलं, माणस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, आणि भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे। माऊली ज्ञानोबांना फुल पाहिलं, आता तुम्ही सत्करासाठी फुल आणता, इथं स्ट्रेमध्ये फुल आहे, हे फुल पाहिल्यानंतर
तुम्हाला कोणी सांगितलं नाही तरी तुम्ही म्हणाल ते फूल गुलाबाचं आहे. फूल पाहिल्याबरोबर हे तुम्ही कोण्या कॉलेजात शिकले? आमच्या वंश परंपरेने आमच्यावर दिलेले संस्कार आहे. त्या फुलाकडे पाहिल्याबरोबर ते फूल कशाचं आहे झाड कळतं. माणसाकडे पाहिलं का माणसाचा चेहरा वाचता आला पाहिजे. माणूस पाहिला का माणसाचा चेहरा वाचता आला पाहिजे. आणि जर चेहरा वाचता आला नाही तर मग जीवन धोक्यात आहे. काय मग जीवन धोक्यात आहे. म्हणून शक्यतो चेहरा वाचा. त्याच्या बाहेरच्या बॅकग्राऊंडकडे पाहून त्याला आपलं हृदय देऊ नका. त्याच्याशी मैत्री करू नका. त्याच्या बोलण्यातूनच लगेच कळतं. भोगे कळो येते मागील ते जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ ते सूत्र आहे. तो कसा वागतो कसा बोलतो त्याचा पॉलिटिकलपणा लक्षात आला पाहिजे. खरं काय ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. या माणसानं खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या जीवनाला दिशा देण्यासाठी ही गाथा गीता नाही वाचणार. यांना आपण कादंबरी सांगितली पाहिजे. हा पालक मेळवाय म्हणून बोलतो. पालकांची जबाबदारी आणि पाल्याचं कर्तव्य या दोन गोष्टी त्याच्यासाठी साने गुरुजीचा दृष्टांत आणि दाखला मी तुमच्या समोर देतोय. लहान होता साने गुरुजीचं खरं नाव खैरनार सर श्याम. श्याम नावाचं हे पाल्य आहे मुलगा आहे. आणि आई वडिलाची अपेक्षा आहे का माझा श्याम उच्च सुशिक्षित झाला पाहिजे. आम्ही लोकांची सालमैनी घातली. लोकांच्या शेतात आम्ही बाडी दिली कामं केली खुरपणी केली. किती दिवस जे दिवस आमचे झाले ते आमच्या मुलाचे नसावे हे प्रत्येक आई बापाला आज वाटतंय. शोकांतिका आहे का आमच्या मुलाला ते दिवस येत नाही कारण आम्ही त्यांना त्या पद्धतीनं त्या पट्टीवर चालवलं नाही. आईची तळमळ आहे. आईनं त्याला सर्व शिकवलं. आई सगळं शिकवते अध्यात्मापासून तर या जगाच्या या संपूर्ण विश्वाच्या निसर्गातली हरेक माहिती आई देत असते. आणि आईच्याच जीवावर माणसं मोठी होतात. तिनं 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात वागवलं. अजून पुढे जाऊन सांगू. अध्यात्मशास्त्र सांगतं आई आणि बापाचे गुणसूत्र प्रमाण त्याला DNA म्हणतात विज्ञानाच्या भाषेत. ते आपल्या शरीरात सर 48% आहे. आणि 52% गुणसूत्र प्रमाण आजा आजी आणि पंजा मागच्या 42 पिढ्या यांचे गुणसूत्र आहे. म्हणून कधी कधी आई बापा सारखं जरी मुलगा वागत नसेल तर तो आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीसारखा वागत असतो. म्हणून जुनी म्हण आहे आईवन बाईवन जाऊन पडलं पुईवन. ऐकलंय ना आपण कधीतरी? म्हणजे आपल्या पुईचे आपल्या आजोबाचे गुण आहे. लोक म्हणतात नाही बाप नाही आजासारखाच आहे एकदम सेम टू सेम. याचा अर्थ काय? ते गुणसूत्र प्रमाण आहे. त्यांनी घडवलेले संस्कार आहे. आणि ते संस्कार आमच्या अंतकरणामध्ये जेव्हा असतात त्या दिवशी आपल्या आई वडिलाची उंची वाढवणं सुद्धा आपल्या मुलाच्या हातात आणि आई वडिलाची जबाबदारी. माऊली ज्ञानोबराने त्याला सर असा दाखला दिला. जमिनीत टाकलेला दाणी जर टवटवीत उगवला तर जाणकार शेतकरी म्हणतो जमिनीची पोत चांगली आहे. माऊली ज्ञानोबर म्हणतात भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलाव. आता खाली येऊन सांगतो व्यवहारातली मन खान तशी माती. काय जशी खान असते तशी माती असते. म्हणजे आपल्या आई वडिलांचा चारित्र्य आणि त्यांचा बॅकग्राऊंड वाढवायला आपण जबाबदार आहात. चुकीच्या पद्धतीचा सिम्बॉल आणि चुकीच्या पद्धतीची समाजात आपल्या आई वडिलाची महती जाणार नाही याच्यासाठी वागताना मुलं असतील मुली असतील चुकीचं वागू नका. बघा तुम्ही आई वडिलांना कलंक लागतोय ना. एखादा मुलगा असेल तो वाम मार्गाला गेला व्यसन फॅशन कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं त्याचा पाऊल पडला हळूहळू हळूहळू त्या मार्गाने तो वाहत गेला. मुलगी असेल कुणी एखादी तरुण तरुणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जेव्हा वागतात तेव्हा समाजात वागायला आई बापाला नाक राहत नाही. याचं जाण आणि भान आपण ठेवलं पाहिजे हे तुम्हाला नम्रपणे या ठिकाणी मी सांगू शकतो. अपेक्षा केवढ्या मोठ्या आहे. आईची अपेक्षा आहे माझा श्याम कोणत्याच गोष्टीत आघाडी नसावा. म्हणून श्यामाचं बोट धरलं तेव्हा श्यामाचं वय होतं 8 ते 10 वर्षाचं. नुकताच श्याम कळता व्हायला लागला. आईला असं वाटलं निसर्गाची सगळी महती या पोराला झाली पाहिजे. देवानं केवढं सुंदर असणार हे ऐश्वर आपल्याला दिलंय भेट म्हणून. वृक्षवल्ली आम्हा सुईरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती जगद्गुरु तुकोबरायने तुम्हाला दिलंय ना
शालेय शिक्षण व्यवस्थेबरोबर याही गोष्टीची जाणीव आम्हाला असली पाहिजे. आईनं श्यामाचं बोट धरलं सर, शेतामध्ये आई त्याला घेऊन गेली आणि जाता जाता श्यामाचं बोट धरून जाताना आई त्याला इंटिमेशन देत होते, बेटा हा आंबा आहे, हे बाबूळ आहे, तो लिंब आहे, अशा अशा पद्धतीनं सगळं सांगत होती. श्याम होकार देत होता. बघता बघता दिवस पावसाळ्याचे होते आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आई श्यामाचं बोट धरून शेतात जाते. आईच्या मनात एकच होतं, माझा श्याम सगळ्या गुणांनं परिपूर्ण असला पाहिजे. आम्ही पाल्ये इथं, पालक इथं बसलेले आहे, पाल्ये समोर आहेत, आमच्याही अपेक्षा त्याच आहे ना तुमच्याकडून. भविष्यात तुम्ही आमच्या नावाचा खऱ्या अर्थाने कुठेही जाईल तिथं उल्लेख झाला पाहिजे. इतकं सुबक आणि स्वच्छ जीवन जगला पाहिजे तुम्ही. आई वडिलाची हीच अपेक्षा आहे. कोणत्याही कामामध्ये तुम्ही आराणी नसावे याच्यासाठी आईबाप रात्रंदिवस कष्ट करून तुमच्या शिक्षणासाठी पैसा आणि पॉकेट मनी तुम्हाला देतात. अहो बाप स्वतः आजारी पडला तरी सुद्धा इंजेक्शन घेत नाही लेकराच्या शाळेच्या फीसाठी. दाढी वाढली तरी दाढी करत नाही, स्वतःच्या सौंदर्याची आस्था त्याला नाही. आपल्या लेकराचं सौंदर्य वाढलं पाहिजे, त्याचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे. अपेक्षा आईची तीच अपेक्षा आहे. बोट धरून गेली आणि शेताच्या कडेनं जात असताना तळ तुडुंब भरलेलं आहे पाण्यानं. आईनं त्या तळ्याच्या काठेनं श्यामाला घेऊन जात असताना काय तिच्या मनात बोलत होतं, राम जाणे. अलगतपणे श्यामाचं बोट धरलं आणि हळू श्यामाचं बोट तळ्याच्या जवळ एका क्षणी सोडलं आणि बोट सोडल्याबरोबर असा धक्का दिला आणि आता श्याम पाण्यात पडला सर. श्याम पाण्यात पडला. श्याम त्या पाण्यात खालवर जायला लागला. 10-12 वर्षाचा श्याम पाण्यामध्ये बुडतोय तेव्हा तो श्याम विवाहतोय, आई असं का केलंस ग तू? मला जर तुला पाण्यातच ढकलायचं होतं तर झाल्याबरोबरच माझं नरड कानाय दाबलं. तुला वंशाचा दिवा नको वाटत होता तर मला का जिवंत ठेवलं? मला नाणीत का नाही दडपलं? आई आहे का कसाई? तू आई आहे का कसाई? तू आईला बोलतो, आई मी पाण्यात पडलो, माझ्या नाका तोंडात पाणी जात आहे, अगं मला मदतीचा हात दे. आई फक्त बघ्याची भूमिका घेऊन बघत होती, मदत अजिबात करत नव्हती, पण सल्ल्या दिल्याशिवाय एक क्षणभर थांबत नव्हती. श्यामा, अरे देवाने तुला हात पाय दिले, हलव पाण्यात, पोटाखाली असं पाणी उघड, पाय आपट, हळूहळू पाण्यावर तरसील. आईनं दिलेला सल्ला, शिक्षकानं दिलेला सल्ला हा कधीच वाया जात नाही सर. ज्येष्ठ पुरुषाचा सल्ला हा आपल्या उत्कर्षासाठी कामाला येत असतो. श्याम त्या ठिकाणी बघतो, हातपाय हलवायला सांगते आई, पण मदत करत नाही. आता मी काय केलं पाहिजे? शेवटचा पर्याय म्हणून कोणी असो ना, त्याला हातपाय हलवणंच आहे. म्हणून परावलंबी जीवन जगू नका. तो मला मदत करेल, तो मला मदत करेल. स्वतः लढायला शिका. शालेय शिक्षण व्यवस्थेचा दर्जाच काय? स्वतः स्वतःच्या पायावर उभे राहा. किती दिवस परावलंबी जीवन जगता तुम्ही? किती दिवस तुम्हाला सांभाळायचं? पाय नव्हते तेव्हा चालायला शिकवलं आपल्या आई वडिलांनी, पंख नव्हते तेव्हा उडायला शिकवलं पक्षिणीनं पिनाला. जेव्हा स्वतः तुम्हाची खायची ऐपत नव्हती तेव्हा स्वतःच्या पोटाला पीळ देऊन आपल्याला खाऊ घातलं. याचं जाण आणि भान आपल्याला मोठं झाल्यावर असलं पाहिजे यासाठी संत विचाराच्या पुष्टीची गरज आहे. श्याम पाण्यात पडला, हातपाय हलवतोय आणि हळूहळू आई सांगते आता मदत करत नाही. म्हणून स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पाण्यात पडलेला श्याम आता हळूहळू आई सांगते म्हणून पोटाखाली पाणी वाढायला लागला, पाय आपटायला लागला. बघता बघता चमत्कार झाला आणि श्याम पाण्यावर तरला. श्यामाला पोहता यायला लागलं. त्यानं इतका आत्मिक आनंद झाला. आईनं मला सल्ला दिला, डुबत होतो, पाणी जात होतं नाका तोंडामध्ये, मी आईला चुकीच्या पद्धतीनं समजत होतो, पण आईची अपेक्षा आहे का माझ्या पोराला पाण्यावर पोहता आलं पाहिजे. जर हा पाण्यावर पोहून तरला तर उद्या भाऊ सागर तरून जाईल. सावरकरांनी केलंच नाही. स्वतःच्या बाहुबळानं समुद्र तरला. ते जर त्यांना पोहता येत नसतं तर सावरकर समुद्राच्या बाहेर आले असते. तुम्ही सुद्धा आहे त्या जागेवर. तुम्ही जर हातपाय हलवले नाही, ज्या त्या विषयाचा अभ्यास केला नाही, तर तुम्ही पुन्हा ती जागा सोडून पुढे जा. प्रयत्न करायला सांगणारे आमचे मार्गदर्शक आहे, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आईच्या शब्दावर विश्वास ठेवला, श्याम पाण्यावर तरला, आनंदच आगळा वेगळा आहे. जसा निकालाच्या दिवशी आनंद होतो तुम्हाला,
काही गुण टक्केवारीने इतरांपेक्षा ज्यादा मिळवल्याच्यानंतर तुमच्या कामाची पावती तुम्हाला मिळाल्यावर किती आनंद होतो, तसा श्यामाला त्याच्या कामाची पावती मिळाली आणि पाण्यातूनच पोहत पोहत श्याम आईला सांगतो, आई जमलं ग जमलं, मला पाण्यावर तरता आलं, पाण्यावर तरला. आणि आता बाकी श्याम हळूहळू हळूहळू हळू किनारीला आला आणि श्यामानं आईला सांगितलं, आई खरंच ग किती ग तुम्हाला किती कष्ट घेतेस माझ्यासाठी, आज तुम्ही सगळे आहे इथं बसलेले आहेत, आमचे शिक्षक इथं बसलेले आहेत, तुम्ही किती कष्ट घेतात आपल्या मुलाला उच्च दर्जा मिळवून देण्यासाठी, याची जाणीव आमच्या विद्यार्थ्यांना असली पाहिजे. तो श्याम आता बाकी आईला म्हणतो, आई अग आता तरी मला मदत कर ना, कसली रे बेटा, माझं अंग पाण्यानं ओलं झालं आणि जेव्हा मी किनारीला येईल त्यावेळेस त्या मातीचा चिखल होईल आणि माझे पाय भरतील, माझ्या नाजूक पायाला ती माती लागेल आणि चिखलानं माझे पाय भरतील. आईनं स्मित हास्य केलं, श्यामापुढे पाहून सांगितलं, बेटा अपेक्षा काय काय नाही, तुझ्या डोक्यावरचा पदर काढ आणि माझ्या पायाखाली टाक. किती हक्कानं सांगतो आपण आपल्या आईला, कधीतरी तिचाही हक्क आपल्यावर आहे याची जाणीव तरी आपल्याला कालांतरानं असली पाहिजे. आपल्या आई वडिलांना आपल्याला जे काही सांगितलं ते हक्कापोटी सांगतात ना, दुसऱ्याला कसं सांगू शकतील, याची जाणीव आज आमची खऱ्या अर्थाने संपली. आईला त्या ठिकाणी श्याम म्हणतो, आई तुझ्या डोक्यावरचा पदर काढ आणि माझ्या पायाखाली टाक, माझे पाय भरू नये म्हणून. आता ऐका, आईनं मुलाला दिलेला मौलिक सल्ला, आईनं मुलाला जो मौलिक सल्ला दिला त्यावेळेस ती श्यामची आई त्याला सांगते, बेटा अरे चिखलानं भरा पाय भरायला तू इतका घाबरतोस, चिखलानं पाय भरायला तू इतका घाबरतोस, अरे चिखलानं पाय भरला ना बेटा तर भरू दे तो धुता येतो. पुन्हा एकदा ऐका, चिखलानं पाय भरला तो भरू दे तो धुता येतो. जितका चिखलानं पाय भरायला घाबरतोस ना इतकं चारित्र्याला जग चारित्र्य मलिन होऊन देऊ नको, हा आईनं बापानं दिलेला पवित्र सल्ला आहे हा विद्यार्थ्याच्या हिताचा. चारित्र्य जपा, चारित्र्य मुलांपेक्षा. माझ्या कन्यांना सांगतो, माझ्या मुलींना सांगतो, मौलिक आहे ते. भगवंतानं तुम्हा आम्हाला जगण्याची आणि स्त्री शक्तीची एक खऱ्या अर्थाने आपल्याला जाणीव करून दिली, ते दान आपल्याला दिलं, खूप मौल्यवान आहे ते. जपा, त्याला आपण चारित्र्य म्हणतो. आणि आज आम्ही चारित्र्यहीन झालोय, चुकीच्या पद्धतीनं चुकीचं वागतोय, चुकीच्या पद्धतीनं चुकीचं जगतोय. तरुण तरुण मुलं आहेत, आजही सुद्धा गावात एखादं लग्न असेल, एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, काय असेल ते, या शूरवीरांच्या पुरुषांच्या समोर आम्ही मध्य पिऊन वय नाही आमचं, हे आमचं वय शिकायचं आहे, आमचं वय शिकवायचं आहे. पण आमचा दर्जा खालवल्यामुळे आज तरुण तरुण मुलं चुकीच्या पद्धतीनं व्यसन करायला लागली. व्यसन आणि फॅशन, साधा कपडा आम्हाला चालत नाही, इम्पोर्टेड लागतं सगळं. मोबाईल ही काळाची गरज असली तरी वापर कशा पद्धतीनं करावा, याही गोष्टी आज चिंतेचा विषय ठरलाय. सर किती बोलणार आहे, सत्य कटू असतं, सत्य कटू असतं पण फायद्याचं असतं. म्हणून विनंती आहे तुम्हाला, आपल्या मित्रमैत्रिणीला आजचा हा पवित्र सल्ला द्या. ना जाणू एखाद्या विषयात तुम्हाला मार्क कमी पडले तरी काही हरकत नाही, एकाच वर्गात दोन वर्ष अजून थांबला तरी हरकत नाही, पण आपलं चारित्र्य कुणाच्या समोर गहाण ठेवू नका, ही तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे, प्रार्थना आहे. म्हणून आपल्या संत परंपरेनं आम्हाला खूप काही दिलं. माऊली ज्ञानोबराय वयाच्या 22 वर्ष आहे, शिक्षणाचा दर्जा देण्यासाठी आई आणि बाप देहांत प्रायचित्त घेतलंय. ऐकताय तुम्ही सगळेजण, ऐकताना गोड वाटतं. व्यक्तिता ज्या दिवशी आपल्या कमी वयामध्ये अल्पावधीमध्ये आपले आई आणि वडील आपल्याला ज्या दिवशी सोडून जातात,
त्या दिवशी मायेन हात फिरवणारी संस्कार देणारी तिजोरीच तुमच्या जीवनातली संपली. कोणी तुम्हाला सांगणार तुमचं भलं व्हावं हे लोकाला कधीच वाटत नाही, त्याला रक्तात गुण लागतात ते, आणि ते जपायला शिका. म्हणून स्वतःचं आयुष्य धोक्यात घालून आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी जो मौलिक सल्ला दिला आणि तुम्हाला तुमच्या जीवनाला दिशा देण्यासाठी या शिक्षक लोकाच्या पदरात घातलंय त्या त्या विषयाचे ज्ञानार्जन करण्यासाठी, त्यांचा पदर फाटेल असं वागू नका, त्यांच्या शब्दाचा अवमान करू नका. माऊली ज्ञानो परमंत मज रजई सद्गुरु जेने तारीला हा संसार गुरु. किंवा त्याच्या पुढे जाऊन सांगितलं ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आखी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरगता करावे दास्य सफळ. दास बनून रहा, सेवक बनून रहा, मालक बनू नका. 15-20 मिनिटं मी तुमच्या वेळेत भावनेच्या भरात अतिक्रमण केलं म्हणून या ठिकाणी हा अनमोल असा वेळ आपण या ठिकाणी दिला. पालकांना या ठिकाणी आमंत्रित करून आपण सर्वांचं शब्द सुमनानं स्वागत केलं. या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षिका आणि या एशियनडी कॉलेजचे सर्व कर्मचारी, आपण सुंदर पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलं. खैरनार सर आपल्या स्टॉपनं मला या ठिकाणी हे पवित्र व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. भावनेच्या भरात एखादा हृदयस्पर्शी शब्द माझ्या मुखातून निघाला असेल तर मनाचा मोठेपणा करून तुम्ही मला माफ कराल असा आशावाद व्यक्त करतो. आणि जीवन खूप सुंदर आहे. जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला चालला. जन्म आणि मृत्यू या दोहातलं अंतर्नियतीनं मोफत फोकट आणि चोखट आपल्याला वापरायला दिलं. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विना, हा संदेश आपल्या समोर ठेवतो. आणि पुन्हा एकदा शिक्षक सर्व शिक्षक वृंदांना पुन्हा एकदा मानानं मुजरा करतो, जय हरी करतो, अनवाणीला पूर्ण विराम देतो. जय हरी.